कोणत्याही शाळेत पेपर फुटीचं प्रकरण आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाईल. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हे मोठं विधान केलंय. यांची विधान परिषदेत ही घोषणा आहे. नगर जिल्ह्यातील ज्या शाळेत पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं त्याची मान्यता काढून घेण्यात आली आहे. इथून पुढे ज्या शाळेत पेपर फुटीचं प्रकरण समोर येईल त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल. तसंच एखाद्या शाळेत कॉपीचे प्रकरण आढळल्यास त्या शाळांना यापुढे परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही अशी घोषणा आज विधान परिषदेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. ज्या वेळेला ते पत्रकार तिथे गेले तेव्हा त्यांनी तिथे पाहिलं की काही शिक्षक मंडळी आणि त्या ठिकाणी कॉपी करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. मला आपल्या माध्यमातून या सभागृहाला सांगायचंय की त्या शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि अशा पुढे अशा शाळा जर काही प्रकार होत असतील तर त्यांना भविष्यामध्ये मान्यता रद्द करणार. त्यांना कधीही दहावीचं दिलं गेलं नाही. त्या संदर्भामध्ये दहावीचं पुढचं परीक्षा देता येणार नाही या संदर्भातला निर्णय आम्ही घेतलेला आहे.